मतदानाचा सातवा शेवटचा टप्पा 1 जूनला पार पडणार आहे. आता प्रचार थांबलाय. शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी या मतदारसंघात मतदान होणार आहे आणि लोकसभेचा निकालही 5 दिवसांवर आलाय. निकालावरून राजकीय विश्लेषकांचं काय म्हणणं आहे पाहूया. लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचा प्रचारही थांबला आणि आता 1 जूनला मतदान होणार. 1 जूनला मतदान झाल्यानंतर 4 जूनला निकाल लागेल. सातव्या टप्प्यात 57 जागांवर मतदान होणार आहे, ज्यात उत्तर प्रदेशच्या 13 जागा, पंजाबच्या सर्व 13 जागा, पश्चिम बंगालच्या 9 जागा, बिहारच्या 8 जागा, ओडिसा 6, हिमाचल प्रदेशच्या 4 जागा, झारखंड 3 आणि चंदीगडमध्ये मतदान होणार आहे. शेवटच्या टप्प्याचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात मतदान आहे. शेवटच्या टप्प्यात पूजापाठसह मोदींनी रोड शो आणि सभाही केल्या. मोदींच्या विरोधात वाराणसीतून काँग्रेसचे उमेदवार अजय राय उभे आहेत. अजय राय हे उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. अजय राय भाजपकडून 3 आमदार राहिले, ते समाजवादी पार्टीतही होते. अजय राय यांची वाराणसीच्या जागेवर पराभवाची हॅट्रिक झाली. 2019 वाराणसीत तिहेरी लढत झाली होती, पण यावेळी युपीत काँग्रेस आणि समाजवादी पार्टीची आघाडी आणि आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली. 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदींना 6,74,664 मतं मिळाली होती. समाजवादी पार्टीच्या शालिनी यादव दुसऱ्या क्रमांकावर होत्या, त्यांना 1,95,159 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या अजय राय यांनी 1,52,548 मतं घेतली. आता पुन्हा अजय राय मैदानात आहेत. 4,79,505 मतांनी मोदींचा विजय झाला होता, पण यावेळी वाराणसीत काँग्रेस चमत्कार करण्याचा दावा करते. 4 जूनला मोदींना जनता टाटा बाय बाय करेल असं राहुल गांधी म्हणतात. तर मोदींनी इंडिया आघाडीच्या विजयासाठी पाकिस्तानात प्रार्थना सुरू असल्याची टीका केली. पाकिस्तान में सपा काँग्रेस के इंडी गठबंधन के लिए दुआ पड़ी जा रही है. सीमा पार से जिहादी उन्हें समर्थन दे रहे हैं. यहां सपा काँग्रेस वाले वोट जिहाद की अपील कर रहे हैं. इनका मुद्दा देश का विकास नहीं, ये तो भारत को कई दशक पीछे ले जाना चाहते हैं. ये जो दोनों समाजवादी पार्टी और काँग्रेस पार्टी है, जो हाथ का निशान है और जो साइकिल का चिन्ह है, ये दोनों एक साथ मिल गए हैं. साइकिल को हाथ के पंजे ने पकड़ लिया है. जीत निश्चित है. यहां पे मैं बता रहा हूं, लिख लो, यहां पे क्लीन स्वीप होने जा रही है. इंडिया गठबंधन की लाइन लगने वाली है सीटों की, टकाटक 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 टकाटक, और उसके बाद गुड बाय बीजेपी, गुड बाय नरेंद्र मोदी, टाटा. 1 जूनला सातव्या टप्प्याच्या मतदानात 904 उमेदवारांचा फैसला होणार आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व 6 टप्प्यातच 62% वरच मतदान झालं. पहिल्या टप्प्यात 66.14% मतदान झालं, दुसऱ्या टप्प्यात 66.71%, तिसऱ्या टप्प्यात 65.68% मतदान झालं, चौथ्या टप्प्यात 69.16%, पाचव्या टप्प्यात 62.02%, तर 6व्या टप्प्यात 63.37% मतदानाची नोंद झाली. आणि या 5 टप्प्यात 300 पार झाल्याचा दावा अमित शहांनी केला आणि 7व्या टप्प्यात 400 पार होणार असा विश्वासही शहांनी व्यक्त केला. पण तू 5 चरण में हम सरकार बनाने की प्रक्रिया पूरी कर चुके हैं. भारतीय जनता पार्टी और एनडीए 5 चरण में 310 को पार कर चुके हैं. तो जो आपने शुरुआत में कहा कि अंतिम चरण इधर उधर होता है तो बाकी के बिगड़ न जाए, वो स्टेज निकल चुका है. अब कुछ बिगड़ना करना है नहीं. मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनना है और 6ठा और 7वां मिलाकर हम निश्चित रूप से 400 पार करेंगे. उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र ही 3 राज्य निर्णायक असतील आणि या राज्यांमध्ये भाजपचा जो परफॉर्मन्स आहे गेल्या वेळेचा तो कायम ठेवण्यात त्यांना जर यश आलं तर केंद्रात भाजपची निर्विवाद सत्ता येईल. भाजप सिंगल म्हणजे सिंगल हँडेडली एकट्याच्या बळावरती बहुमत मिळू शकेल
गेल्या वेळचा परफॉर्मन्स जर कायम ठेवला तर, अन्यथा 272 जो मेजॉरिटीचा मार्क आहे बहुसंख्य म्हणजे तिचा बहुमताचा जो आकडा आहे त्याच्या खाली भाजप राहील आणि NDA इतर घटक पक्षांची मित्रपक्षांची भाजपला मदत घ्यावी लागेल जर बिहारमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठी उलथापालथ झाली. ज्या भाजपाकडे आज कशाचीही साधनसंपत्तीची उणीव नाही, साधनसंपत्ती प्रचंड प्रमाणात आहे, मोदींसारखा नेता आहे, त्यामुळं त्यांच्या प्रभावी प्रचार यंत्रणेपुढं म्हणजे जमिनीवर किंवा कुठल्याही प्रकारची यंत्रणा प्रभावी आहे, ते तगडी यंत्रणा घेऊन लढणारा भाजप विरुद्ध केवळ आम्ही विकलांग झालोत आणि आम्हाला विकलांग करण्यामध्ये भाजपचा वाटा आहे असं म्हणून लोकांपुढे जाणारे दोन नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकतर्फी चित्र पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता मला जास्त वाटते. अर्थात हा आपला अंदाज असतो, त्यामुळं माझा असा अंदाज आहे की महाविकास आघाडी ही 30 जागांपर्यंत जाऊ शकते. 400 पारचा नारा घेऊन मोदी ब्रिगेड मैदानात उतरली होती, पण यावेळी लढाई सोपी नाही. काँग्रेसच्या नेतृत्वात इंडिया आघाडीची एकजूट प्रचारात दिसली आणि मोदींना रोखण्याचा दावा इंडिया आघाडीनेही केला. पाहूया 4 जूनला काय होतं ते. पंकज भनारकर सह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.